माय मराठी माय बोलीचं महा चॅनल ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमशादि लक्ष्यम एकम नित्यम विमलम चलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्नमामि चैतन्यम शाश्वतम होमातीतम निरंजनम नादबिंदु कलातीतम तस्मै श्री गुरवे नमः नागेन्द्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै श्री मकाराय नमः शिवाय 463 व्या आज महात्मा विश्वेश्वर महात्मा जयंती निमित्त मन्मथस्वामीच्या जन्मनिमित्ताने या ठिकाणी असणारे दोन शब्द बोलण्याचा योग आहे. ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिन भवती भारत अशा वेळेस भक्तांचा जन्म होतो आणि भक्ताचा जन्म होत असताना उद्या आजचा हा अत्यंत दिवस महत्वाचा आहे. जसं सर्व पर्वामध्ये महापर्व थोर त्याप्रमाणे हा उद्याचा जो हा दिवस आहे तो दिवस म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे. या पृथ्वी तलावर असणाऱ्या संत शिरोमणी मन्मथस्वामी माऊलीचा या जन्म 400 असणाऱ्या 63 व्या जन्माच्या निमित्ताने मी काही बोलू इच्छितो आहे. पृथ्वी तलावर मानवी जीवनामध्ये सुखाची प्राप्ती नव्हे तर या भक्ताचं रक्षण करण्यासाठी संत शिवयोगी मन्मथ माऊलीचा जन्म या दिवशी झालेला आहे. आणि या जन्माच्या निमित्तानं पृथ्वी तलावर असलेल्या या भक्तांचं रक्षण करण्यासाठी दुर्जनाचा नाश करण्यासाठी ईश्वराला या असणाऱ्या पृथ्वी तलावर असणारा अवतार धारण करावा लागतो. ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावर धर्माची हानी होते त्यावेळेस असणाऱ्या त्या परमेश्वराला जन्म धारण करून भक्ताचं रक्षणासाठी पृथ्वी तलावर देवा येतात. पृथ्वी तलावर देव येण्याचे दोनच कारणे आहेत. एक म्हणजे भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुसरं कोणतं असेल तर दुर्जनाचा नाश करण्यासाठी. आणि त्याच योगाने या पृथ्वी तलावर आता संत श्रेष्ठ मन्मथ माऊलीचा जन्म होणार आहे. जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ संत आहेत. समदृष्टीचे संत असतात. जगाचा कळवळा ज्यांच्याकडे त्याला संत म्हणतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती त्यालाही संत म्हणतात. जे का रांजले रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले त्यालाही संत म्हणतात. संतांची अगावी प्रेमाचा सुकाळ त्यालाही संत म्हणतात. शोषी जगाचे आघाध तेने बोलीजे म्हणजे संत तेही संत म्हणतात. आणि संतांकडे असणार दया क्षमा शांती अशा प्रकारचे असणार त्या ठिकाणी कर्तव्य असतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या या महात्म्य असणाऱ्या या संताचा जन्म माघ शुद्ध पंचमीला 12 वाजता या अशा महान संताचा जन्म होतो. मानवी जन्माचे 3 प्रकार आहेत. त्याच्यापैकी संताचा जन्म हा अत्यंत श्रेष्ठ आहे. संताचा जन्म हा इच्छा जन्म आहे. संत इच्छेने जन्माला येतात, इच्छेने राहतात आणि इच्छेनेच कार्य करतात. आणि म्हणून या ठिकाणी असतार संतांचा जन्म अत्यंत फलदायी जर कोणता असेल तर संत दुर्जनाचं माद रूपांतर सज्जनात करतात. भक्ताचं संरक्षण करतात नव्हे तर त्या ठिकाणी असणार धर्म रक्षणाचं कार्य करतात. आणि त्याच अनुसार संतांचा जन्म इच्छा जन्म, देवाचा जन्म परिच्छा जन्म आणि मानवाचा जन्म हा अनिच्छा जन्म आहे. आणि अनिच्छा जन्माच्या माध्यमामधून मानवी जन्मामध्ये सुख दुःख ऐश्वर मान सन्मान योग भक्ती आणि हे साधण्यासाठी हा मानवाचा जन्म आहे. आणि सांगितलं पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्यावत पुनर्मयी येत सर्व पुनर्श लाभमन शरीराचे पुन्हा पुन्हा. मानवाचा जन्म हा जरा दुःखम जाया दुःखम जन्म दुःखम पुन्हा पुन्हा अंतकाल महादुःखम तस्मा जागृती जागृती. आणि अशा प्रकारच्या या मानवी जन्माच्या दुःखाचं निवारण करण्यासाठी या भूतलावर असणाऱ्या शिवयोगी शिव परंपरेमधील शिवसंत मन्मथ माऊली यांचा जन्माच्या जन्मोत्सवाचा हा 463 वा हा दिन आहे. आणि म्हणून पृथ्वी तलावर ज्यावेळेस संतांचा अवतार धारण करतात त्यावेळेस असणारा भक्तीचा उदय होतो
लोक अधर्माने वागत नाहीत, एवढंच नव्हे तर जल मोकळे जलचराशी, आकाश मोकळे पक्षी कुळाशी, तैसे हे संत मोकळे सर्व जनाशी, अशा प्रकारच्या या योगासाठी असणारा हा संताचा जन्म आहे. आणि संत संत न छोडे संतई, कौटिक मिले असंत, चंदन भोंगा बैठी या तद्रु शीतलता न तंजत. अशा प्रकारचा योग धारण करून पृथ्वी तलावर ज्याप्रमाणे संत इतरांना सुख देतात, संतांची शुद्ध संकल्प समाजासाठी असतो, आणि तेज शुद्ध संकल्पासाठी या भूतलावर मन्मथ आलाशी भूलोका आता कोणी भिवू नका, अशा प्रकारच्या या गोडवाणीमधून उद्या माघ शुद्ध पंचमीला मन्मथ माऊली यांचा जन्म आहे. आणि त्या जन्माच्या निमित्तानं भक्ती करणं, पूजा करणं हा उद्याचा अत्यंत श्रेष्ठ असा दिवस आहे. आणि त्या जन्माच्या निमित्तानं एवढंच मी बोलून ही माझी दोन शब्द शिवलिंग शिवाचार्य महाराज त्यांच्या मन्मथ स्वामीचे प्रति अवतार जर कोणते असतील तर षडब्रह्म शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या वाणीमधून महात्मा यांच्या वाणीमधून महाराजांनी आपलं 104 वर्ष आयुष्य असणार समाजासाठी असणार हे केलेलं आहे. 104 वर्षाची तपश्चर्या माऊलीने या ठिकाणी असणारी केली. माऊलींची तपश्चर्या ही समाजासाठी आहे. माऊलीनं आपल्या धर्माचं रक्षण केलं, नवे धर्म प्रसार केला, नवे तर सर्व योग्यांना योग शिकले, नवे तर दुःख दारिद्र्य लोकांचं असणार दुःख नाहीश करण्याची भक्ती सांगितली. एवढंच नव्हे तर त्यांनी असणार आपल्या या भक्तीच्या माध्यमामधून शिवयोग साधण्याचा मार्ग केला. अनेक असणाऱ्या या शिवभक्तीचा उदय करून जैसा शिवाचार तैसाची शिव अशा प्रकारच्या असणाऱ्या लोकांना माहिती सांगून आपलं जीवनाचे 104 वर्षाचं सर्व पूर्ण आयुष्य डॉटकर सद्गुरु शिवलिंग शिवाचारी महाराजांनी आपलं समाजासाठी पूर्ण असणारे आपलं आयुष्य याचलेलं आहे. आणि आपल्या या आयुष्याच्या माध्यमामधून जसं त्या ज्ञानेश्वर माऊलीनं जसं मन्मथ माऊलीनं त्याचप्रमाणे असणाऱ्या सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज माऊलीनं या आपल्या सर्व जगतासाठी नव्हे तर जनतेसाठी नव्हे तर अनेक सर्व समाजासाठी असणारी आपली ही काया झिजवली आहे. आणि आपल्या त्यांच्या भक्तीमधून त्यांनी आपल्या सर्व असणाऱ्या या रसाळवाणीचा उपयोग करून मानवी जीवन सुखमय बनवण्यासाठी दीक्षा शिवदीक्षा योग परमरहस्य पारायण नव्हे तर भक्ती नव्हे तर प्रवचन नव्हे तर योग साधण्याची क्रिया या सद्गुरु माऊलीने केलेली आहे. आणि त्याबद्दल मी एवढंच बोलून माझे हे दोन शब्द मी माझ्या सद्गुरूच्या चरणी संगमेश्वर माऊली यांच्या चरणी आणि या जमलेल्या सर्व सद्भक्ताच्या चरणी समर्पित करून मी माझ्या शिवेला विराम देतो.